नेहरकरवाडी येडगाव येथे तुळशी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. यावेळी विवाह सोहळ्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात यावेळी सकाळपासूनचे विविध प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी मांडव डहाळे, हळद दळणे, रुखवत, टिळा, साखरपुडा, हळदी समारंभ, विवाह सोहळा, भोजन समारंभ आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हा विवाह सोहळ्यासाठी राजकीय नेते मंडळींची देखील लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी नेहरकरवाडी येडगाव यांच्या वतीने आदर्श माता पिता पुरस्कार, आत्मा कृषीरत्न पुरस्कार तसेच गुणीजन विद्यार्थ्यांचा विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार देऊन गुणीजनांना गौरविण्यात आले. आमच्या येडगाव आणि नेहरकरवाडीमध्ये या ठिकाणी दरवर्षी तुळशी विवाह संपन्न होतोय आणि आज हे तुळशी विवाहाचं 10 वर्ष आहे आणि दरवर्षी आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी प्रत्येकाच्या घरासमोर प्रत्येकाच्या वर्षी एक वर्षी त्या ठिकाणी मान दिला जातो. आणि या तुळशी विवाहाची आज ह्या वर्षाची मानकरी सौभाग्यवती मंदा व श्री बाजीराव पाशुराम नेहरकर यांचा आहे. यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. मग त्यामध्ये सकाळचा मांडव डहाळे असेल, त्यानंतर हळद फोडणे, हळद दळणे हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. आणि आता या ठिकाणी साखरपुडा टिळाची मिरवणूक या ठिकाणी येते आहे. अगदी काही क्षणात 10-5 मिनिटांमध्ये या ठिकाणी मिरवणूक येईल, त्यानंतर या ठिकाणी साखरपुडा टिळा हा संपन्न होईल आणि नंतर त्यानंतर तुळशी मातेचा विवाह संपन्न होईल. आणि विवाह संपन्न झाल्यानंतर आलेल्या सर्व वऱ्हाडी मंडळींना या ठिकाणी प्रतिभोजन त्या ठिकाणी जेवण दिलं जातंय. विशेष म्हणजे आपल्याला पाहिलं असेल, आपण माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर या ठिकाणी रुख सुद्धा देव तुळशी मातेचा मांडलेला आहे. म्हणजे असं एक चांगलं उपक्रम या ठिकाणी आपण करतोय. नुसता तुळशी विवाहाचा उपक्रम नाही, पण संयुक्त येडगावनी ज्या ज्या आमच्या विभागामध्ये ज्यांना सन्मानित केलं गेलं आहे, म्हणजे आदर्श माता पिता ज्यांना सन्मानित केलं त्यांचा सत्कार आपण सुद्धा या ठिकाणी ठेवली, दरवर्षी ठेवतो. विशेष करून आमच्या विभागामधले फक्त गुणवत्ता जे प्राथमिक स्वरूपात जे गुणवत्ता विद्यार्थी त्यांचा सुद्धा आम्ही मान सन्मान या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने केला जातोय. अनेक वर्ष आम्ही वेगळे उपक्रम या ठिकाणी राबवतोय आणि या तुळशी विवाहाच्या निमित्ताने सुद्धा याही वर्षी असाच एक उपक्रम आम्ही त्या ठिकाणी राबवतो जातोय. संतोषेठ नेहरकर आणि त्यांची टीम तुळशी विवाहाचं आयोजन करत असते. या वर्षीचे यजमान आहेत सौ मंदाताई व बाजीरावजी नेहरकर. त्या निमित्तानं सौ राजश्रीताई बेंके आणि सगळेच मान्यवर इथं उपस्थित झाले आहेत आणि सगळ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एवढंच सांगेन की या भागामध्ये असलेलं एक जिवाळ्याचं नातं आणि नात्याच्या पलीकडे जाऊन भौगोलिक आधीने जर पाहिलं तर फक्त मध्यंतरी आडवी येथे पुकडी नदीचं जुनं पात्र, पलीकडून माझी वस्ती आणि इकडून नेहरकरवाडी, एवढं आम्ही जवळ असल्यामुळं एक वेगळ्या प्रकारची आपुलकी भावना या ठिकाणी आहे. आणि म्हणून गटामध्ये माझं इकडे गाव नाही, परंतु आता आपण आत होतो काँक्रीटचा रस्ता धुरा हातात घेतल्यानंतर माझ्याकडे आले संतोषने सांगितलं की जेव्हा जेव्हा ते आले तेव्हा मी कोणत्या प्रकारचा विचार न करता गटात माझ्या प्राधान्यक्रम बाजूला सारून या मंडळींना मदत केली आहे. गुलाबशेठपासून सगळ्यांशी एक असताना वेगळ्या प्रकारचा जिवाळा, मच्छिंद्र पाटील काशीद असतील आणि त्यांचे सगळे सहकारी गावातले गावकारवादी आणि वाडीतली सगळी मंडळी प्रेमाची. संतोषने सांगितलं की हा रस्ता कोलतीपासून इकडं जोडावा आमच्या मनामध्ये तिथं राहायचं आहे. परंतु आपण सांगितलं नंदाताईने त्यांनी तिकडून खाना खोना केला की पार आमचे मनके गेले. भाऊशेठने रामदास शेठ मोऱ्याकडे सांगितलं होतं एवढं बाबा भाषणात मांडा. म्हटलं बाबा आता रस्ता होईपर्यंत पाहिजे तर बिल आमच्याकडून घ्या तुमचे डॉक्टरची. परंतु तुम्हाला सांगतो की आपल्या सगळ्यांच्या निर्मळ इच्छेने मग अशी बेनकेताय बोललं त्याप्रमाणे आतुच्छेड आमदार झालेत आणि त्यांचा प्राधान्यक्रम किंबहुना बेनके साहेबांच्या मनामध्ये जी गोष्ट होती की यशवंतराव चव्हाण पर्यटन जे काही क्षेत्र आहे ते आपल्याला या परिसरामध्ये करायचं आहे. त्याच्या निमित्तानं त्यांची मागच्या वेळेस त्यांनी भरपूर तयारी केली, त्याच्यावर भरपूर काम केलंय. आता सत्यवानांना बोलले तुम्ही म्हणजे सत्यवान जेव्हा म्हणतोय की फेटा बांधला म्हणजे त्याला काहीतरी अर्थ आहे तर ते आतू शेटला त्यांचा पाठिंबाच होता आणि त्यांनी सांगितलं होतं तेच जेवढं जाणार तेच आले पाहिजे असं ते तिथे जाहीर बोलत होते. ते सकाळी दिसायची एकीकडे पण आतून त्यांचं काम बाकी तेच चाललेलं होतं. आणि म्हणून भविष्यामध्ये उलट संतोष इथं नेहरकरवाडीवर येडगाववर फार मोठ्या जबाबदार येणार आहे. रोजगार वाढायच्या दृष्टिकोनात तुम्हाला स्थानिकांना विचारात घ्यावं लागेल. तुम्हाला भरभराटीच्या काळी रस्ते तर मजबूत होतीलच, परंतु जेव्हा पर्यटन स्थळाचं इथं काम मार्गी लागून इथं काही अनेक गोष्टी येतील तेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा मोकसबाग तिकडून खानेवाडी असेल इकडून नेहरकरवाडी असेल या सगळ्या परिसराला तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना इथल्या स्थानिक लोकांना पहिले विचारात घ्यावं लागेल, विश्वासात घ्यावं लागेल.
ते पर्यटन किती वाढवायचं, त्याच्यात आमदारात तिथे त्याचा नक्की कसा वाढवायचं सगळं तुमच्या हातात आहे. भविष्यामध्ये आमदारांकडनं निश्चितपणे ते होणार आहे. दिलीप भाऊने सांगितले की खासदार आमदार आता आपल्या घरातले आहेत, आमच्या संपर्काशिवाय आमच्या मध्यस्थीशिवाय सुद्धा तुम्ही थेट त्यांच्यापर्यंत जाऊन विकासाची कामं आता हातात हात घालून आपल्याला या निमित्तानं करायची. आणि म्हणून आम्ही सातत्यानं देत आलो. गुलाब शेट्टा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. आपल्याला भविष्यामध्ये या परिसरातली सगळी कामं करायची. धार्मिक पौराणिक आणि सांस्कृतिक जे महत्व आहे ते रामदास शेट्टी इथं तुलसी विवाहाचं आधोरेखित केले. पण गुलाब शेट्टी हीच तळमळ आहे की आम्ही तालुकाभर सांगतो की थोड्याशा जरा काही नको असतील सध्याच्या काळात प्रचलित पद्धतीत नको असतील त्या रूढी बाजूला सारून जो आपण काटकसर करतो, खर्च करतो, उत्सव जो साजरा करतो त्याच्यामध्ये काहीतरी विधायक सुद्धा बाकीचं थोडस काय आलं पाहिजे अशा संकल्पना आपल्याला या निमित्तानं राबवायला लागतील. परंतु आपल्या वाटतं 4-6 महिने या मंडळीची तयारी चालू होते. त्या उत्साही वातावरणात आज एवढी वराडी मंडळी सगळी इथं उपस्थित झाली आणि आम्हाला सुद्धा दरवर्षी यावंच लागतं इथं. जसं गुलाब शेठ म्हटले की मी द्राक्षाचा व्यापारी, त्याच्या घरातलं लग्न मिरजचं सोडलं का तर संतोषचा कार्यक्रम डोळ्यासमोर आला. असं सगळ्यांनाच आपल्याला थोड्या बहुत प्रमाणात आपण सतत या मंडळींच्या सहवासात असल्यामुळे आपल्याला निश्चितपणे वाटतं. म्हणून या चांगल्या कार्यक्रमाला आपल्याला उपस्थित राहायची संधी मिळाली. आतुर शेट आता आमदार म्हणून इथे येणार होते. काल अयोध्येचा निकाल लागला. गेले अनेक वर्ष भिजत पडलेले जे घोंगडं सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला नाही त्याच अनुषंगानं दुसऱ्या दिवशी आज पैगंबर जयंती. म्हणून त्याही ती लोक आपली आहेत, त्यांचा आपल्याला सतत पाठिंबा असतो, ते आपल्याला कौटुंबिक त्यांचे संबंध आहेत. आज पैगंबर जयंतीचे दोन मोठे मोठे कार्यक्रम जुन्नर शहर, तिथं आपला मुस्लिम बहुल जास्त आहे आणि उत्तरला तिकडे जावं लागल्यामुळं आणि आता राजस्थित आल्यामध्ये आपल्याला निम्मे आमदारच तिथं आल्यासारखं वाटतंय. त्याच्यामुळं त्यांनी आणि त्यांच्या वतीने आता अनेक प्रतिनिधींनी पाचारण केले अशी बातमी आता अपडेटमध्ये आहे. पुन्हा एकदा भविष्यामध्ये गेले अनेक वर्षानं या देशात कुठं झालं नाही असं फुलोचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न पवारसाहेब राबवायला पुढे सरसावले. मला वाटतं सिनियर लोकांना बाजूला ठेवून या खोळे ज्युनियर लोकांना संधी द्यायची, यांनी बाकीच्यांनी मार्गदर्शन करायचं असं जर झालं तर जे बँके साहेबांच्या मनात होतं मिळवायचे कदाचित ते अतुलदादाच्या निमित्ताने आणि आजच्या या शुभ दिवशी मिळूनही जाईल. अधिकची ताकद आपल्याला सगळ्यांना मिळेल आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये जे जे काही चांगल्या गोष्टी करायच्या त्याच्यासाठी खरं तर आपल्याला सगळ्यांना अजून उत्साहाचं वातावरण तयार होईल अशी अपेक्षा आपण धरायला काही हरकत नाही. असो तुम्हा सगळ्या संयोजकांना आणि आज तुलसी विवाहाच्या उपस्थित वराडी मंडळींना आमच्या सगळ्यांच्याच वतीने रघुनाथ शेठ आणि आमच्या सगळ्यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. त्यांच्या वतीनं आयोजित हा तुलसी विवाह सोहळा सोहळ्याचं असणार हे 10वं वर्ष. या 10व्या वर्षाच्या या शुभविवाहाच्या प्रसंगी जी जी मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली, विशेषतः आता प्रत्येकाचा नामोल्लेख या ठिकाणी करत नाही परंतु संतोष नेरकर यांनी ज्यांचा ज्यांचा उल्लेख केला त्या सर्वांचं आणि ज्यांचा ज्यांचा उल्लेख त्यांच्याकडनं चुकून राहिला त्या सर्वांचं या ठिकाणी प्रथमतः या नेरवाडीमध्ये तुलसी सोहळ्याच्या वतीनं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करतो. खरं तर विजूकाकांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे पौरोहित्य या ठिकाणी होत असताना अतिशय सुंदर अशी पूजा या ठिकाणी तुलसी मातेची या ठिकाणी होत असते. आपण सर्वजण दरवर्षी या ठिकाणी येत असता खरं तर तुलसी विवाहाच्या बाबतीत अनेक माहिती देण्याचं काम इथून पाठीमागे या निमित्तानं मी केलेलं आहे. खरं तर तुलसी विवाह या बाबतीत अजून थोडंसं सांगायचं झालं तर अध्यक्ष साहेब आपल्याला जर एखाद्या व्यक्तीला आवडतं व्हायचं असेल तर त्याच्या मनाप्रमाणे वागावं लागतं. जर शरद पवार साहेबांना जर आपण आवडलं पाहिजे असं जर आपल्याला वागायचं असेल तर शरद लेंडेंसारखं वागलं पाहिजे की शरद सोनवणेंसारखं वागलं पाहिजे. जी व्यक्ती शरद लेंडेंसारखी वागेल ती व्यक्ती शरद पवारांना आवडते. तसंच फक्त हे वेगळं फक्त आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, आपण प्रपंचामध्ये जगत असताना आपल्याला जो काही हा मानवी देह मिळालाय मग आपल्याला प्राप्ती करायची ती फक्त भगवंताची. आणि मग भगवंताला काय आवडतं तर भगवंताला आवडती ती तुळस. आणि म्हणून वारकरी संप्रदायाच्या बाबतीतून जर सांगायचं झालं वारकरी संप्रदायातील प्रत्येक व्यक्तीची चक्रधर महाराज जर ओळखीची खून काय असेल तर ती त्याच्या गळ्यामध्ये असणारी तुळस. या तुळशीवरती ती व्यक्ती ओळखली जाते ही सांप्रदायिक आहे की नाही अशा प्रकारचं हे महत्व सर्व साधू संतांनी या तुळशी मातेला दिलेलं. खरं तर यामागच्या पौराणिक कथा अनेक या निमित्तानं सांगितल्या जातात
परंतु जालिंदराच्या जो काही ज्या वृंदेच्या पातिव्रत्यामुळे जालिंदराचा युद्धामध्ये पराभव होत नव्हता, तो पराभव होण्याच्या दृष्टिकोनातून भगवान विष्णूंनी तिचं पातिव्रत्य भंग केलं. त्या दृष्टिकोनातून जे काही वृंदेने दिलेल्या शापातून त्या ठिकाणी भगवंताला शिळा होऊन त्या ठिकाणी राहू लागलं. आणि ज्यावेळेस त्या वृंदेने आपला देह ठेवला तर त्या देह ज्या ठिकाणी ठेवला त्या राखेतून जी वनस्पती निर्माण झाली ती म्हणजे तुळस. अशी ती तुळस आणि जिचा भगवंत नंतर तुम्ही माझं पातिव्रत भंग केलं मग माझा आता स्वीकार कोण करणार, तर भगवंत जिचा तिचा स्वीकार स्वतः भगवंतांनी केला. तुकाराम महाराजांचा अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. तुळशी माळ गळा तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर ह्याची ध्यान भगवंताच्या बाबतीत जर सांगितलं तर भगवंताला अतिशय असणारी प्रिय तुळस आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती राहील की या भगवंताची जी काही तुळस जी भगवंताला आवडते तुळस आपण आपल्या गळ्यामध्ये परिधान करावी. अशा प्रकारची या तुळशीबाईच्या मातेच्या निमित्ताने या ठिकाणी ही मागणी या ठिकाणी केली तर ती चुकीची होऊ नये अशा प्रकारची या ठिकाणी भूमिका आहे. खरं तर वारकरी संप्रदायामध्ये महत्वाची असणारी तुळस या बाबतीत माझी एक अजून शोकांतिका या ठिकाणी आहे. खरं तर वारकरी संप्रदायामध्ये काम करणाऱ्या मंडळींनी हा सोहळा खरं तर भविष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे साजरा केला पाहिजे, कारण त्यांच्या दृष्टिकोनातून असणारं हे महत्वाचं हे जे काही कार्यक्रम आहे हा कार्तिकीनंतर येणारा हा महत्वाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे खरं तर वारकरी मंडळींनी विशेषतः यामध्ये जास्त आवर्जून केलं पाहिजे. गुलाब शेठ नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सगळी मंडळी या ठिकाणी काम करत असताना एक अतिशय स्तुत्य आणि परिसराला अतिशय चांगल्या प्रकारचा एक दिशा देणारं काम या ठिकाणी या नेरकरवाडी मंडळीमध्ये नेरकर मंडळी या ठिकाणी संतोष नेरकर असतील, आमचे पोपट नेरकर, सत्यवंत दादा वगैरे सगळे, शैलेश वगैरे ही सगळी जर मंडळी या ठिकाणी करत असतात, आम्हा सर्व मंडळींना या ठिकाणी आपण निमंत्रित करतात. या दृष्टिकोनातून या तुळशी मातेच्या या शुभविवाहाच्या प्रसंगी आता खरं देवाचं लग्न आहे, आपण या ठिकाणी आपण आशीर्वाद त्यांना काय देणार किंवा काय, परंतु या मातेच्या विवाहानंतर आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये जे काही लग्न किंवा घरामधले असणारे चांगले कार्यक्रम या निमित्तानं पुढे घडून येत असतात तो आशीर्वाद आपल्या सर्वांच्या बाबतीत या देवतेचा राहावा अशीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा या तुळशीबाईच्या निमित्तानं तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात, सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करत असताना या ठिकाणी येत असताना भाऊशेठ नेरकर यांनी मला अर्धा तास माझा घेतला आणि त्यांनी फार आग्रहाने सांगितले का मला हे तुम्ही इथं बोलाच, इथं गुलाबशेठ आहेत, लेंडे साहेब आहेत, कोल्हे साहेब प्रतिनिधी आहेत, बेनकेताई तुम्ही आहात, पुणे नाशिक हायवेपासून येडगाव धरणापर्यंत हा जो काही रस्ता आहे हा रस्ता अतिशय बिकट अवस्था त्याची त्या ठिकाणी आहे, अनेकांचे मनके त्या निमित्तानं बरेचजणांचे त्या ठिकाणी कामातून गेले, तर त्या दृष्टिकोनातून आगामी काळामध्ये खरं तर कालच्या कारखान्याच्या सभेमध्ये सगळ्यांनी अतुल दादांचं भाषण ऐकलंय आणि विशेषतः या कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण स्मारक या उद्यानाला जास्त प्राधान्य देण्याचं त्यांनी मंजूर केलेलं आहे. त्यामुळे भाऊशेट तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, हे काम लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण होईल. तसं काळवाडीची उमराची मंडळी या ठिकाणी आहेत, ती मंडळी सगळी या ठिकाणी सहकार्य करतील. हक्कदार तुम्ही आहात, कारण तुम्ही सर्वांनी मदत केल्यामुळेच आज मला इथं उभं राहण्याचा मान मिळालेला आहे. आपणा सर्वांची तुमचीच अशी नाही पण तालुक्यातील जी काही कामं असतील त्याच्यासाठीच आपण अतुलला निवडून दिलेला आहे आणि त्याची आई एक आमदारांची आई होण्याचा मान हा तुम्ही सर्वांनी मला दिलेला आहे. इथून पुढचे जी काही कामं असतील ते फक्त अतुल दादा नाही तर आपले लेंडे साहेब आहेत, हे कोल्हे साहेब आहेत, दुसरे लेंडे आहेत किंवा इथले अजून जे पदाधिकारी असतील किंवा जे सरपंच किंवा कुठल्याही विभागातले जे लोक असतील ते त्यांना नक्कीच मदत करतील आणि त्याच्या माध्यमातून आपली कामं करून घेतील याबद्दल सर्वांनी साशंक राहणे. सर्व ग्रामस्थांना मी शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करते आणि माझे दोन शब्द संपले. तुळशी विवाहाचा हा मोठा असा भव्य दिव्य सोहळा या नेरवाडीमध्ये संपन्न होत असताना तमाम सर्व माता भगिनी आभारवृद्ध तरुण मित्र मंडळी या कार्यक्रमाला योगदान देतात. चांगला पांडा चांगली परंपरा पाडली, प्रत्येकाच्या घरामध्ये समोर तुळस, घराबाहेर तुळस काय याच्या वेगवेगळ्या आख्यायिका त्या खोलामध्ये मी जाणार नाही. तुळशी विवाह का करतात, कशामुळे हा तुळशी विवाह चालू झाला याच्या पण खोला जाणार नाही, कारण त्याच्यात सुद्धा मतभिन्नता बरीचशी आहे. परंतु एक गोष्ट मला नक्की माहिती आहे, ज्यांच्या घरात उपवर मुलं मुली असतील त्यांनी जरूर शुभ विवाह हा तुळशी विवाह संपन्न करावा, जेणेकरून आपल्या एक सत्यवान काकडे बोलले अतुल शेटला तुम्ही फेटा बांधला, याला सुद्धा काहीतरी महत्व असल्याशिवाय सत्यवान काकडे काही बोलले नाही.
म्हणून मी आपल्या सर्वांना अतुल शेठला मी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, ते जुन्नरमध्ये काहीतरी कार्यक्रमामध्ये अडकलेत. संतोषने सकाळी खासदार साहेबांना फोन केला होता, खासदारांचा मला फोन आला होता परवा. संतोष आणि त्याचे सहकारी मित्र माझ्याकडे आले होते या निमंत्रणाच्या संदर्भात, आणि मी येतो म्हणून रामदास अभंग आणि आमचं ठरलंय जायचंय. प्रत्येक वेळेला जातोय, रस्ता खराब आहे. मला सांगितलं संतोषने बा या रस्त्याच्या संदर्भात आता संतोष काळजी करायचं काही कारण नाही, आम्ही काय लय मध्यस्थी करावं असा पण काही भविष्य नाही. दोन्ही माणसं खासदार आणि आमदार दोन्ही तुमच्या घरातली, त्याच्यामुळं अडचण काय येणार नाही. आणि त्यातल्या त्यात शरदरावचं मामाचं गाव आहे, कारण ही नियरवाडी जरी येडगावची असली गुलाबशेठ तर यांचा वापर सगळा पिंपळवंडीशी जास्त. त्याचं महत्व तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगात सांगितलं. पण रामदासजी काय होते तुम्ही या सांगत असताना आमच्या सारख्यांच्या गळ्यात माळ नाही. शरदराव तुमच्या सुद्धा गळ्यात नाही, रुग्ण शिक्षण सुद्धा गळ्यात माळ नाही. आम्हाला अडचण येते, मग आम्हाला पळवट करण्यासाठी तुकाराम महाराजांनी दुसरा अभंग लिहिलाय. तो आमच्या आमच्या आमच्यासाठी तो अभंग लिहिलाय. अंतरीचा निर्मळ मनाचा सुज्वळ गळामाळ असो नसो, त्याच्यामुळे आम्ही तुम्ही जे अभंग सांगितला तुकाराम महाराजांनी, जे तुळशीच्या माळेचा जो महत्व सांगितलं ते सुद्धा आम्ही गोड मानून घेतलं, कारण आमची सुटका तुकाराम महाराजांनीच केली. असो या निमित्ताने इथं उपस्थित राहिलात, आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो. आणि आता या नवरोजनला शुभेच्छा शुभाशीर्वाद द्यायला का आपण इथे येत नाही. आता इथून पुढे लग्न चालू होतील, त्यावेळेला शरदराव आपल्याला येत हे असं हे आगळं वेगळं तुळशीचं लग्न आहे. तुळशीचं लग्न आपण सर्वजण पार पाडणार आहातच, म्हणून आपण काही चालवलेल्या सर्व कार्याला या निर्वाडीच्या सर्व कार्याला मी माझ्या वतीनं आमदार अतुल बेनके यांच्या वतीनं आणि दुसरे युवा खासदार माझे बंधू खासदार अमोल कोल्हे यांच्याही वतीनं आणि तुमच्या काय अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीनं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. शुभमंगल गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका शिक्षामेत्र वती महासुर नदी ध्याता गया गंतकी पूर्ण पूर्णे जनये समुद्र सरिता पुण्या सदा मंगलम शुभमंगल सावधान लाभो संतति संपदा प्रभु तुम्हारा. न्यूज रिपोर्टर निलेश शिंदे, आज 24 तास, नेहरकरवाडी.